त्यांचा एसटीत समावेश झाला तर तुम्ही ओबीसींचे नेते असाल की आदिवासींचे? अरे या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांना आमची गरज असेल त्या त्या लोकांच्या आम्ही मत्तीला जाऊन नेते असायचं कारण नाही. कार्यकर्ता म्हणून मी आता आदिवासींची पण बाजू मांडतो. या राज्यामध्ये 45 आदिवासींच्या जमाती आहेत, पैकी 33 आदिवासी जमातींना दाखलाच मिळाला नाही. तुम्ही बघा मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये, आता मी या अधिवेशनामध्ये तो विषय घेणार आहे की 45 जमातीपैकी 33 जमातीला साधा एसटीचा दाखलाच मिळाला नाही. म्हणजे 45 जमातीचं आरक्षण फक्त 12 जमाती खात आहेत त्यांच्या लोकसंख्येवरती. 2011 जनगणनेमध्ये 1,05,00,000 आदिवासींची संख्या आहे, त्यापैकी 63,00,000 आदिवासी बोगस आहेत असं आदिवासी मंत्रालयाचं म्हणणं आहे. आणि म्हणून याच्या जेव्हा आम्ही खोलामध्ये गेलो तेव्हा फक्त आणि फक्त 12 जमाती ही आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदं, नोकरीतलं आरक्षण, शिक्षणातलं आरक्षण आणि केंद्र सरकारने राज्य सरकारचा लाभ घेत आहेत, परंतु लोकसंख्या सगळ्या आदिवासींची दाखवली जाते. म्हणून त्या 33 आदिवासी जमातीचा पण विषय मांडतो. जो जो विषय आमच्याकडे येतो लोकप्रतिनिधी म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, त्या विषयाकडे संवेदनशीलपणे बघणं आणि ती भूमिका ठामपणे मांडणं हे आमचं काम आहे. आदिवासी जमातीमध्ये आमची अंमलबजावणी झाल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्रात कुठल्याही घटकावरती अन्याय होऊ नये त्यासाठी आम्ही काम करत राहणार. जरंगे, तुमच्या एसटीची जी मागणी आहे त्याला जरंगे पाटील पाठिंबा देतात, धनगर समाजाच्या पाठीशी उभे राहतात, चोंडीलाही जाऊन भेट देतात, तुम्ही मात्र त्यांच्या आंदोलन स्थळापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती आहात. मग तुम्ही इतर समाजासाठी उभं राहण्याचं आश्वासन देताय तर मराठा समाजासाठी तिथपर्यंत तुम्ही जात नाहीत. हे बघा, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे की या महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना वेगळं आरक्षण दिलं होतं तसं आरक्षण मराठा समाजाला द्यावं, त्या आरक्षणाला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. आणि त्यामुळं आमची भूमिका काल जी होती तीच आज आहे आणि उद्या पण तीच राहील. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा नेहमी पाठिंबा आहे. खरं तर मीच पहिला मोर्चा आमच्या सांगली जिल्ह्यात काढला. तुम्ही यूट्यूबला सर्च केला तरी तुम्हाला कळेल मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून मी जतला आणि कवटेमाकळला 2 मोर्चे काढले 2013 साली. त्यामुळं आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. छगन भुजबळांचा दुसरा मुद्दा आहे की ओबीसींची जनगणना करण्यासाठी ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. चांगला विषय आहे, ओबीसीची जनगणना झाली पाहिजे हे सगळ्यांचंच मत आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण या गोष्टीमध्ये जेव्हा ओबीसींची बैठक झाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय तिथंही हा मुद्दा चर्चेला आला होता. तर एक आमच्या सहकारी होत्या त्यांनी हा विषय व्यवस्थितपणे मांडला. तर सरकारनंही सकारात्मकता त्या बैठकीमध्ये दाखवली होती. तर ओबीसींची जनगणना झाली पाहिजे हे माझंही मत आहे. सभा घेण्यासाठी 10 पर्यंत सवलत आहे, मात्र जरंगेंच्या सभा रात्री 2 पर्यंत कशा काय चालतात असाही सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला. हे बघा, आता हे कायद्याची बाजू आहे, कायद्याचं काम आहे, तर ते राज्य सरकारनं त्याच्याबद्दलचं भूमिका स्पष्ट करावी. तुषार दोषी जे आहेत त्यांना इथून बदली करण्यात आली तर पुण्यात त्यांना चांगली पोस्ट देण्यात आली आहे. तर दीपक केसरकर आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितले की तुषार दोषींची जी नियुक्ती आहे त्याला स्थगिती देण्यात यावी. वडट्टीवर म्हणतायत की हे एक सरकारमधलं एक रडल्यासारखं करतंय, एक मारल्यासारखं करतंय असं आहे. आता ही माहिती मला तुमच्याकडूनच कळते, याच्याविषयी मला डिटेल माहिती नाही, मी माहिती घेऊन या विषयावरती बोलतो. दुसरा शेवटचा प्रश्न असा की